नमः शिवाय। मित्रांनो, 16 ऑक्टोबर शनिवार या दिवशी पापांकुश एकादशी आली आहे। अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पापांकुश किंवा पाशांकुश एकादशी असं म्हटलं जातं। मित्रांनो, प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशीचं व्रत येतं। या प्रत्येक एकादशीचं महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळे आहेत। तसंच या प्रत्येक एकादशीची नावे देखील अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत। या एकादशींच्या नावावरूनच त्यांचं वेगळेपण आणि महत्त्व सिद्ध होतं। मित्रांनो, एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटलं आहे, कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे। पुराणांनुसार पाशांकुश एकादशीचं व्रत करणाऱ्यांना एक तप केल्याचं पुण्य प्राप्त होतं। पाशांकुश एकादशीला श्री विष्णूंच्या पद्मनाभ स्वरूपाचं पूजन केलं जातं। मित्रांनो, जर तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रह कमकुवत असेल तर पाशांकुश एकादशीचं व्रत आवर्जून करा। या व्रतामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो आणि त्याचबरोबर जर आपल्याकडून कळत नकळत काही पाप घडलं असेल तर या व्रतामुळे त्या पापाचा देखील नाश होतो, त्या पापातून आपल्याला मुक्तता मिळते आणि या व्रताच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त होतं। मित्रांनो, या पाशांकुश एकादशीचं आणखी एक महत्त्व म्हणजे विजयादशमीनंतर याच एकादशीच्या दिवशी श्री राम आणि भरत यांची भेट झाली होती, त्यामुळे या एकादशीला आणखीनच महत्त्व प्राप्त होतं। मित्रांनो, या एकादशीला श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी काही उपाय आपण अवश्य करावेत, कारण जर श्री विष्णूंची कृपा आपल्यावर प्राप्त झाली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी आणि आनंद नांदतो। मित्रांनो, तुम्हालाही जर असं वाटत असेल की श्री विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचीही कृपा आपल्या कुटुंबावर व्हावी, आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या येऊ नयेत, तर पापांकुश किंवा पाशांकुश या एकादशीच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय अवश्य करा। मित्रांनो, हा उपाय पाहण्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, अनेक वेळा आपण व्हिडिओ ऐकतो पण लाईक करायला विसरून जातो, त्यामुळे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। मित्रांनो, पाशांकुश एकादशीचं व्रत ज्या व्यक्तीला करायचं आहे त्या व्यक्तीने या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे, स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे, एकादशीचं व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे। जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर नित्य पूजा करायची आहे, श्री विष्णूंची विधिवत पूजा करून त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे आणि या पूजेमध्ये श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका, कारण मित्रांनो, जोपर्यंत श्री विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही तोपर्यंत त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते, श्री विष्णू ही पूजा स्वीकार करत नाहीत। आणि जेव्हा आपण त्यांना नैवेद्य दाखवणार आहोत त्यावेळीसुद्धा त्या नैवेद्यावर एक तुळशीपत्र अवश्य ठेवा। अशा प्रकारे पूजा केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी जर आपल्या घराच्या आसपास एखादं पिंपळाचं झाड असेल तर मित्रांनो, या पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा अवश्य लावा। तुपाचा दिवा लावल्यानंतर या पिंपळाच्या वृक्षाला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे। प्रदक्षिणा करताना आपल्याला श्री विष्णूंच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही ओम विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय यांपैकी कोणत्याही मंत्राचा जप करू शकता। जप केल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्री विष्णूंचा वास असतो, त्यामुळे जर आपण पिंपळाची पूजा केली तर श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात। या व्रतामुळे नकळत आपल्याकडून जर एखादं पापकर्म घडलं असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आणि श्री विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो।
तर मित्रांनो, या एकादशीला संध्याकाळच्या वेळी एका पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा। लक्षात ठेवा, या दिव्यासाठी आपल्याला गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे। जर गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीच्या तेलाचा वापर हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी करू शकता। तर मित्रांनो, अशी ही पापातून मुक्त करणारी, भयमुक्त करणारी आणि सुख समृद्धीमध्ये वृद्धी करणाऱ्या पाशांकुश एकादशीचा व्रत आणि हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम विष्णवे नमः अवश्य लिहा। धन्यवाद।